आणि न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये काही विशेष बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं एक विधान खूप महत्त्वाचं आहे। त्यांनी उद्योगपती गौतम अदानी यांची पाठराखण केल्यानंतर अपेक्षेप्रमाणे काँग्रेसनं आता शरद पवार यांच्यावर जोरदार टीका करायला सुरुवात केली। पण मंडळी काँग्रेसच्या नेते अलका लांबा यांनी एक ट्विट करत शरद पवार यांच्यावर जो निशाणा साधलाय त्यावर आता मोठी चर्चा होते। या ट्विटचा आधार घेत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीला चिमटे काढायला सुरुवात केली आहे। पवारांचे गांधींना चिमटे, काँग्रेसचे फटके। काँग्रेस नेत्या अलका लांबांचा ट्विटरवरून हल्ला। काँग्रेसच्या ट्विटवरून फडणवीसांनी डिवचलं। त्यांच्या ट्विटनं अंगाला भोक पडणार नाही। अजित पवारांचा फडणवीसांवर पलटवा। काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी शनिवारी केलेलं हे ट्विट शरद पवारांना प्रत्युत्तर आहे। शरद पवारांनी हिंडनबर्ग अहवालावरून उद्योगपती गौतम अदानींची पाठराखण करत या प्रकरणी जेपीसीची गरज नसल्याची भूमिका घेतली। एवढंच नाही तर गौतम अदानींना टार्गेट केल्याचं म्हणत पवारांनी काँग्रेस नेते राहुल गांधींचेही कान टोचले आहेत। मला हिंडनबर्ग कोण हे माहिती त्यांचा दुखवत वर्तमान एक कंपनी परदेशाची ती या देशातल्या परिस्थितीच्या संबंधीशी काही भूमिका घेते त्याच्यावर किती आपण लक्ष केंद्रित करायचं याचा विचार केला पाहिजे। खरं तर काँग्रेस गौतम अदानी प्रकरणात मोदींविरोधात आक्रमक झालेली असतानाच पवारांनी काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतली, त्यामुळे शरद पवारांच्या या भूमिकेवर काँग्रेस नेत्या अलका लांबांनी एक ट्विट करत जोरदार निशाणा साधला। काँग्रेसच्या याच ट्विटचा आधार घेत देवेंद्र फडणवीसांनीही राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीला चिमटे काढले आहेत। राजकारण येईल आणि जाईल, पण काँग्रेसच्या एका नेत्यानं त्यांच्या 35 वर्षांच्या दीर्घकालीन सहयोगी आणि भारतातील सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक तसंच महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री असलेल्यांवर केलेले हे ट्विट भयावह आहे। राहुल गांधी भारताची राजकीय संस्कृती बिघडवत आहेत। माझं ट्विट जर तुम्ही वाचलं मी एवढंच म्हटलं आहे की 35 वर्ष पवार साहेब हे काँग्रेससोबत आहे आणि ज्या खालच्या स्तरावर काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे ज्या प्रकारे त्यांची संभावना केली आहे ते योग्य नाही एवढंच मी सांगितलं। राज्यातील काँग्रेसचे नेते उघडपणे पवारांवर टीका करत नसले तरी दिल्लीतल्या नेत्यांनी थेटपणे शरद पवारांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे, त्यामुळे राष्ट्रवादीची अडचण झाली आहे। त्यात सत्ताधाऱ्यांनीही चिमटे काढायला सुरुवात केल्यानं अजित पवारांनी यावर जोरदार प्रत्युत्तर दिलं। हे ट्विटरमध्ये तुम्ही सगळं घेऊन ह्यांनी ह्याच्यावर इशारा सांगला, कुणी आमच्यावर निशाणा साधला म्हणजे आमच्या अंगाला भोकं पडत नाही। आम्ही काय प्रत्येकाने ट्विट केले त्यांना प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही, आम्हाला तेवढंच काम नाही। एकंदरीतच शरद पवारांनी उद्योगपती गौतम अदानींची पाठराखण केल्यानं त्यावरून महाविकास आघाडीत धुसफूस सुरू झाली आहे, त्यामुळे या प्रकरणावरून महाविकास आघाडीची वज्रमूठ ढिली पडणार का, की तिन्ही पक्षातील नेते यावर काही तोडगा काढण्यात यशस्वी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक।